ऐन दहीहंडीच्या दिवशीच पुणे भाजपमध्ये वादाचा थर चढला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील पुण्यातील तब्बल 26 दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहणार आहेत. मात्र पाटील यांच्या कोथरूडमधील उमेदवारीला आवाहन देणाऱ्या माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या दहीहंडी सोहळ्याकडे मात्र त्यांनी पाठ फिरवली आहे. विशेष म्हणजे या दहीहंडी उत्सवाला भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसळे देखील उपस्थित राहणार आहे. यात त्याचा सत्कार करण्यात येणार असून बालेवाडीतील ग्रामस्थांच्या सहकार्यातून उभारलेला तब्बल 5 लाखांच्या निधीचा धनादेश देखील यावेळी सुपूर्द करण्यात येणार आहे. आणि याच कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण देण्यात आले होते. बैठक संपन्न झाल्यानंतर बालगृहावर नाश्त्याची व्यवस्था सर्व कार्यकर्त्यांची करण्यात आलेली आहे, सर्व पाहुण्यांची करण्यात आलेली आहे. मात्र ते उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. अमोल बालवडकर यांनी कोथरूड मतदारसंघात निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण त्यांचीही इच्छा म्हणजे थेट चंद्रकांत पाटील यांनाच आव्हान मानले जाते आहे. कारण बालवडकर यांची इच्छा पूर्ण करायची असल्यास कोथरूडचे विद्यमान आमदार असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचा पत्ता भाजपला कट करावा लागेल. तसं तर चंद्रकांत पाटील पुण्यात त्यातही त्यात कोथरूड मतदारसंघात होणाऱ्या जवळपास सर्वच दहीहंडी उत्सवाला हजेरी लावणार आहेत. मात्र बालवडकर यांच्या दहीहंडी उत्सवाला ते जाणार नाहीत. या कार्यक्रमाचा उल्लेख त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नमूद केलेला नाही. पाटील यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले नव्हते का असे विचारले असता बालवडकर म्हणाले, अमोल बालवडकर आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये आज या ठिकाणी ज्यांनी या देशाचं नाव जगामध्ये केलं, महाराष्ट्राचं नाव जगामध्ये केलं, असे ऑलिम्पिक वीर ज्यांनी ब्रॉन्झ मेडल आपल्या देशाला मिळवून दिलं, स्वप्नील कुसळे यांचा मोठा नागरिक सत्कार पुणेकरांच्या वतीने कोथरूडकरांच्या वतीने या ठिकाणी बालेवाडी दहीहंडी उत्सवामध्ये होणार आहे याचं निमंत्रण मी दादांना दिलं होतं. पण दादांचा जो कार्यक्रम पत्रिका आहे त्याच्यात बहुतेक अनवधनाने ते राहून गेलं असेल, कारण बानेरमध्ये शेजारील एका कार्यक्रमात दादा त्या ठिकाणी येणार आहेत. पण निश्चितपणे मी दादांशी संपर्क करून दादांना या कार्यक्रमाला येण्याची पुन्हा एकदा विनंती करणार आहे. धन्यवाद. दरम्यान दहीहंडी उत्सवाला हजेरी लावणे टाळत आपली उमेदवारी रद्द करण्याच्या मागे लागलेल्या बालवडकर यांना चंद्रकांत दादांनी आपली नाराजी थेट दाखवून दिली आहे. त्यामुळे या दोघांमधील वाद आगामी काळात कसा रंगणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.